आता गोल फिरते ज्यांना असे प्रोडक्ट पाहिजे असतील त्यांनी टीम वारिस लवकर जॉईन व्हा. हे गाईस काय बोलते ऑब्लिक कसे आहे सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग. तर गाईस मी आणि प्रियांश परत एकदा पालीवरून निघालो आता लोणावळ्याला जायला, कारण का आज आमचं शूट आहे ते पण विला प्रमोशन शूट असं म्हणजे काय जास्त मोठं शूट नाही. आणि ह्या ब्लॉगमध्ये फुल धमाल फुल एन्जॉय. पब्लिक रिएक्शन एवढी खतरनाक पडते ना की लोक असे टोकून टोकून बघतात यार कोण आहे नक्की यार आपण तो आहे ना बाय हिरो. काय बोलतं प्रियांश? सो आम्हाला टाईम दिला जरा लवकर पण आमचा चेकआउटचा टाईम जरा लेट झाला आहे. सो आता आम्ही पालीतून बरोबर निघालोय. सो तुम्ही बघू शकता आम्ही आता आलोय फायनली बसमध्ये बसलोय. आणि आमचं नशीब दरवेळी चांगलं असतं की आम्हाला दोघांना भेटते गाडी. हां गाडी सुद्धा भेटते आणि लास्ट सुद्धा भेटते. सो आता बघूया पुढचा प्रवास कसा होतोय. तर बघू शकता खोपोलीच्या बस स्टँडवर एक पण बस नाही आहे आणि मी आणि प्रियांश आम्ही दोघं पण असंच बसलोय. बसची वाट बघतोय. सो यू कॅन सी दिस फायनली गाडी भेटले आणि या लोणावळ्याच्या घाटातून आपली गाडी चढत आहे. मागे आणि आम्हाला ट्विस्ट ट्विस्ट झाला. ट्विस्ट ब्लॉग मध्ये आहे डायरेक्ट ड्रायव्हरने गाडीच ठोकलं. डायरेक्ट मोटर ट्विस्ट. सो गाईज आता आम्ही लोणावळ्याला आलो आहे आणि फायनली माझी आवडती गोष्ट म्हणजे कॉफी म्हणजे स्टारबक्सची कॉफी. जिथे मला दिसल्यावर तिथं तर मी नेहमीच जातो आणि लोणावळ्याला त्यांच्या बरोबर पुढे कॉफीचं म्हणजे स्टारबक्सचं हे आहे. तिथं आपण आता जातो आहे कारण का जरा कोल्ड व्हायला, कारण का लय आम्ही प्रवास करून दमलो आहे. सो चिल होऊ जरा चिल पोरी जरा हिल कर चिल कर चला जरा पिल कर जरा पिल कर म्हणजे पिऊया. जयेश तुम्हाला काय पाहिजे नक्की कमेंट करून सांगा. इतके गोष्टी तुमच्यासाठी आम्ही ठेवून दिल्यात पेंडिंगला. काही सो बघू शकता प्रियांश आहे आणि आता आम्ही आलोय स्टारबक्स मध्ये बसलोय आणि जस्ट एंट्री मारली आणि आम्ही प्रियांशला बोललो की दीपिकाला आणि आम्ही त्याला सांगू नका. तसंच आम्ही आम्ही लगेच फोन आला दीपिकाच्या फोनवर की कुठे आहेस. मी बोलतो त्यांना काय सांगितलं मी प्रियांश गन्ने का ऊसाचा रस प्यायला थांबलंय बडा वेळ येतोय. अजून त्यांना माहिती नाही का आम्ही स्टारबक्सची कॉफी प्यायला थांबलोय आणि मम्मीला पण सॉरी कारण का मम्मीने सांगितलेलं ह्या वेळी निघतानाच की स्टारबक्सची कॉफी पिऊ नकोस, कारण का जिथे जातो तिथे स्टारबक्सची कॉफी पितो. सो मला कार्ड पण भेटलाय स्टारबक्सच्या कॉफीचा. आईज बघू शकता फायनली आपली कॉफी आली. आपण दरवेळी नवीन नवीन काय नाही तरी ट्राय करत असतो. यावेळी नवीन कॉफी आहे. तुला मी बोललो तू बोलास नवीन कॉफी ट्राय कर, सो त्यांनी मला ही डायरेक्ट नवीन कॉफी दिली. तो बोलतो तुझ्या मित्र बोला ना नवीन ट्राय कर, तू ते सगळे ट्राय केलेस तो ही नवीन ट्राय कर. ही आता नवीन आलेली ही एक होती आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवर होती. स्ट्रॉबेरी फ्लेवर का आपल्याला आवडतं, आपण फक्त चॉकलेट लवर आहे. जाता आता आपल्या भाऊसने आपल्याला सबस्क्राईब पण केलं आणि फॉलो पण केलं आहे. आपलं तेवढं प्रमोशन पण झालं स्टारबक्समध्ये. भाईने आपल्याला सबस्क्राईब करून ठेवलं आहे. सो आपल्याला असे सबस्क्राईबर पाहिजे आणि आपल्याला असे सबस्क्राईबर भेटतात. सो आता बघूया पुढे जाऊन कसे शूट होते ते. सो गाईज फायनली आता आम्ही विचारत आलो आहे इकडून निगडीच्या गाड्या जातात जाणाऱ्या. ते बघा इथं आहे निगडी आणि इथं बाकीचे लोक सुद्धा बसलेत आणि मी प्रियांश आमच्या या बॅगावर घेऊन आम्ही निघालोय. चला जाऊया बसमध्ये. तर बघू शकता आता आम्ही बसमध्ये बसलोय. फुल ट्रॅफिक. प्रियांश सुद्धा आहे मी सुद्धा आहे आणि कॉफी जरा माझ्या भावाला म्हणजे आबेदादाला घेतले. तर गाईज फायनली कारल्या फाटकला आलो आणि जो मन प्रसन्न भाई फुल खुश आहे भाई एकदम खुश झालो. गाईज आबा का अभिदादा आत्ता आलाय. आत्ता इथं आम्ही अर्धा तास थांबलो आणि अर्धा तासाच्या नंतर आत्ता येतोय. अर्धा तास काय ना तिथं कॉफी घेऊन आलो. कॉफी घेऊन थांबलेलो इथे. इतनी खुशी इतनी खुशी कळलं ना. आणि आमचे अनिकेत शेट आलेत. अरे मग अर्धा तास झाला थांबलेलो इथे. स्टार बसला घेऊन यासाठी घेऊन आलो दुसरी. ए गाईज यू कॅन सी दिस फालतू इंग्लिश बडबडी वाकडा तेडा. त्यापेक्षा आमच्या आगरी भाषा चांगली एकदम रास मजा येते. करो ही का बोलतो
फ्रेंच फ्राईज आणि स्टारबक्स साठी पाणी टाकले दिले क्या बोला तूने काय बोललो ना हे बघा आले आला पहिले असं सुरुवात करणार असं किती महिना काय खाल्लं नाही हे बघ गाईज हिचा सीन काय माहित आहे का हिचे संध्याकाळी फक्त इंग्लिश बघा सर्वांनी हे जे इंग्लिश आहे ना ही सर्वात डेंजर असणार राहते रास इंग्लिश बोलते ते काय ते बघा सगळ्यांचं खाऊन पिऊन तर जवलं मस्त की स्टारबक्स वगैरे पिऊन झाले स्वतः आम्ही निघतोय पुढे जायला बघू आता त्यांचं पुढे काय काय खायला मजा नाही बघा लोक टाकून दिला बघा परत देऊ नका इथं हा ना आपल्या मुले लोकांना समजेल की कसं आहे आणि कसं नाही ते हॉटेलचा रिव्ह्यू देऊ का फक्त दिसायला चांगलाय सर व्हॉट इज युअर नाम आई तर आमच्या सोबत रास म्हटला स्कॅम झालाय का आम्हाला फोटो आलते व्हॉट्सअपला वेगळे आणि यो विला बघितल्यावर आम्हाला खरं वाटत नाही की आम्हाला जे फोटो आलते ग्रुपवर आमच्या ते असे असतील तर आम्ही तुम्हाला विजा दाखवतो आता कसं आहे ते आता मॉन्स्टर ट्रक चालवतो आम्ही आता आम्ही जेसीबी असं जरा वरती घालते डान्सिंग कर झाले म्हणजे ती टाईप डान्सिंग कर नाही तर असे खड्ड्यातली डान्सिंग कर आणि यो बघा यो विला बघा आणि आम्हाला आले ते फोटो दिले रास वेगळे होते ही आहे आमची एंट्री आलो रे आलो रे यो आहे विला इथं आहे पार्किंग तिथं आहे गार्डन जय एकवीर आय माऊलीची प्रेम मस्त आहे आणि चला बघूया अरे फक्त स्विमिंग पूलच रास म्हणत आहे बाकी का नाही इथं स्कॅमवर स्कॅम वाटायत यो बघा इथं टीव्ही पण गायब आहे इथला इथं वरती भयत बैलगाडीचा छकडाच आहे बैल पण गायब आहे बघू शकता हा हे आमचे डायरेक्टर सर आहेत आणि या सगळ्यांनी आम्हाला हे ऍपलचे प्रोडक्ट या सरांनी दिले जेव्हापासून टीम मध्ये आले तेव्हापासून सो गाईज ज्यांना ज्यांना असे प्रोडक्ट पाहिजे असतील त्यांनी टीम वारीस लवकर जॉईन व्हा फक्त फक्त येऊन फसू नका आमच्या आभिदारांनी तर असं होतं की 4000 मेकअप 12000 पर्यंत जातात आणि नंतर लोक पळून जातात म्हणजे मी काय कोणाला बोलत नाही मी फक्त सांगतोय बरोबर 4000 अलिबाग अलिबागचे काय काय म्हणजे रास कॅम झाले तर आम्हाला काही वाटत नाही त्याचं कर पण असं काय करू नका हे बघा असे जर प्रोडक्ट पाहिजे असतील तुम्हाला हे सगळे बजेट फ्रूल प्रोडक्ट हे बघा ह्यो जास्ती मागणं आहे तो कितीला रे 21 हा इलोरा वारली जॉईन केलं रे बघा एक एक लाख येतात असे हे बघा असा विला बिला मध्ये पूल फिरायला भेटत आयपॅड बिपॅड हे बघा आता हे आयपॅड आमच्या सरांनी कल घेतलंय काल घेतला ना घेतल्या गाडी बंद हे बघा गाडी बाद प्रत्येकाकडे ऐकून आहे जेव्हा प्रत्येकाकडे तर काहीच बोस आता आता आम्ही फायनली कपडे वगैरे चेंज केले आणि आता खरं विलाचं प्रमोशन चालू आलंय आमच्या अनिकेत भाईने वगैरे व्हिडिओची सुरुवात सुद्धा केली मला टाकून पण मला कपडे वगैरे चेंज करायचं रास वेळ लागला कपडे वगैरे चेंज केले कपडे कसे वाटत ते युट्यूबला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण थोडेसे क्लिप्स बनवणार विलाची क्लिप्स नाही क्लिप प्रमोशन येते आणि नंतर मग अरे ये जरा आता मी तुम्हाला माझ्या दीदीची हे दाखवतो व्हिडिओ कशी घेते इथून सुरुवात ये सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हूँ आता गोल फिरते बड़ा हरामी हो बेटा तुम क्या कहना चाहते हो मी का बोलतो तुला पोलिओ मिळत आले काय एवढीशी रे एवढीशी तुझ्या बोटन दुखा लागले काहीच रे बघा आता आम्ही मंदिरच्या पायस्ते आलो आणि डार्लिंग भेटले भाई वाढदिवसाच्या मनासून शुभेच्छा सगळ्या चेमा चेमी
फुल चेंबा चेंबी आणि इकडे वेगळी चेंबा चेंबी. बघा चेंबा चेंबी सगळ्या गाड्या चेंबा चेंबी चबल सीट. गाईस तर हे बघा चहा आले, गरमागरम चहा पितात सगळी जण. हे बघा आपली मिकी माऊस म्हणजे माझी छोटी बहीण, इकडे पण दीदी आई दीदी दीदी कशी दिसते दीपिका चिकलू आणि बाकीची मंडळी तिथे आहेत. ते बघा गाईस चला आता आम्ही लोक ह्यांच्यासाठी सगळं सामान घेऊन निघालोय आणि थम्सअप स्प्राईट वगैरे घेऊन निघालोय. बघू शकता एक विरेचा रात्रीचा लुक फक्त पाणीपुरी आणि बाकीचे आहे जे रात्रीचे हॉटेल आहेत ते चालू असतात फक्त, बाकी सगळं बंद झालंय. सो चला विलावर जाऊनच भेटूया. आता सगळी जण एका रूम मध्ये बसणार आहेत, प्रत्येकाला वेगवेगळे रूम आहे. बट आता थोडी मीटिंग घ्यायची आहे आपल्याला. सो सगळी जण एकत्र आलेत बघू शकता. ती नवीन मंडळी जुनी मंडळी सगळी सगळी आहे तिथे आणि बघू आता मीटिंग मध्ये काय होत आहे. मग नंतर भेटूया. तोपर्यंत आपलं जेवण गरम गरम रेडी होते, ऑर्डर दिले तोपर्यंत येईलच. गाईस तर 11 वाजलेत आणि 11 वाजता बरोबर मीटिंग संपले. बघा सगळे चालले आणि 11 वाजले ते कसं समजलं माहितीये का, जेव्हा बिर्याणी वाला बिर्याणी घेऊन आला आणि कुत्री भूका लागली तेव्हा समजलं की बाबांनो 11 वाजलेत. त्याचा बाजार बाग इथे बाजार बाग एवढा किती शिवाय जातो ते बेकार बोलत, एकदम रास बेकार बोलत. बिर्याणी वाला अजून बाहेर ए भाऊस तर गाईस फायनल सेलिब्रेशन झाला. केक आहे, केक आहे खायला. बेस्ट पर्सन आतू आणि या भाऊंना थँक्यू. सकाळी 9 वाजता निघालेले 11 साठी आणि अजून कुठे गेला एक जण. आणि हा भाऊ सकाळी 9 वाजता निघालेत आणि 11 बर्थडे साठी खूप लांब नाही आले. कुठून आले तुम्ही? हा अंबरनाथवरून आलेत 11 बर्थडे साठी. गाईस हिजारगी पोरने बघितली एवढं खाल्लं ना. बघा केक हेनीत बसून खाल्ला इथं परडलो ना. तेव्हा फायनली सगळेजण जेवायला बसले. ते बघा बघू शकता ओम्या आलाय लेट आणि आता जेवायला बसले पूर्ण पातेले घेऊन. आणि आज काय बघायला लोक आता पातीला संपणार ना बाबा. आणि मी आहे इथं बसलो आहे. बाकीचे सगळेजण बाहेर गप्पा वगैरे मारतायत. प्रियांश इथलं शूट वगैरे करतोय कारण का इथले व्ह्यू खूप भारी आहे आणि कार्ला मंदिराच्या जवळच खूप जवळ विला आहे. सो कधी तुम्ही येऊ शकता स्टेला, खूप भारी विला आहे आणि स्विमिंग पूल वगैरे पण आहे. मित्रांसोबत असाल ना तर आहे फुल मोच एक नंबर धमाल. आणि उद्या सुद्धा आपला ब्लॉग येणार आहे. ह्या ब्लॉगमध्ये मी बोललेलो की आपण मंदिरात जाणार होतो पण ते अचानक कॅन्सल झालं कारण का सेलिब्रेशन मीटिंगमध्ये 2 तास बाकीचे शूट वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये वेळ गेला. सो आपलं मंदिरात जाताना आलं आणि हा बघा गावरासुद्धा आलाय, दादू सुद्धा आहे. गाईस तर हे बघा हे अजून आता नाचतायत आणि आता किती वाजले म्हणजे काय बोलू आता. मी काय सांगू ना, या लोकांनी जाम त्रास दिला बेकार नुसतं नाचतं आणि आता इतक्या रात्रीचे पाणी उतरणार आहे आणि फायनल आता रात्रीचे 2 वाजलेत आणि 2 वाजता आमची सगळी मजा आलं आणि सगळ्यात पहिले आणि किती उडी मारली आणि बाकी ते सगळेजण पोरी पोहत होत्या म्हणून पहिले पण पोरांनी उडी नाही मारली. बट आता हे बघा एक 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 वर बाहेर निघतात कारण का मजा करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लॉग एंड केला तो पण चालू करून लावला कारण का 2 वाजले तर या थंडीत लॉकडाऊन मध्ये राईस. सो चला फायनली 5 वाजले. 5 वाजता बरोबर झोपायला निघाले आणि हे बघा पण सगळे आता झोपतायत कारण का 5 वाजले. सो जास्ती का आता गमत मजा मस्ती भूताचा स्टोर आहे ते सांगण्यापेक्षा आता आपण ब्लॉग एंड करू. जय किरा, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग असणार तो खूप भारी असणार आहे कारण का तो ब्लॉग असणार आहे लोणारचा, आपल्या एक विरा आईच्या दर्शनाचा. म्हणजे आता आपण लोणारमध्येच आहोत बट आपल्या आई मावळीचा ब्लॉग असणार आहे. सो जय किरा, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का सर, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर.